मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं प्रॉफिट आणि लॉस। प्रॉफिट म्हणजे काय? नफा। आणि लॉस म्हणजे तोटा। तर प्रॉफिट आणि लॉस पाहिला आपण, जेव्हा सी पी कमी असते आणि एस पी जास्त असते, म्हणजे आपण कमी खरेदी किमतीला एखादी वस्तू घेतली असेल आणि जास्तीच्या खरेदी नंतर विक्री किमतीला जर ती वस्तू आपण विकली दुसऱ्याला, तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो। आणि जर आपण जास्त किमतीला खरेदी केलेली असेल आणि कमीच किमतीला विकून टाकली, तर त्या वस्तूमध्ये आपल्याला त्या व्यवहारामध्ये लॉस होतो, म्हणजेच तोटा होतो। तर आता आपल्याला पाहायचे प्रत्येक शंभराला, म्हणजेच पर सेंट, पर म्हणजे प्रत्येक, सेंट म्हणजे 100, प्रत्येक शंभराला आपल्याला किती प्रॉफिट होतो आणि किती लॉस होतो हे कसं काढायचं। तर समजा एखादी वस्तू आपण 720 रुपयांना विकत घेतलेली आहे, तर ही त्या वस्तूची काय असेल, 720 रुपये बरोबर त्याची खरेदी किंमत असणार। ती वस्तू समजा 720 रुपयांना खरेदी केली आपण, तर तिला विक्री केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट झालेला आहे समजा 50 रुपीज। तर आपल्याला किती रुपयाला ती वस्तू आता विकावी लागेल, 50 रुपये नफा घेऊन आपल्याला विकायची आहे। तर 720 आणि हे 50 किती झाले, 770 रुपये ही आपली काय असणार आहे, विक्री किंमत। याच्यावर प्रॉफिट प्लस करून आपल्याला आता विक्री करायची आहे 770 रुपयांना। तर आपण नेहमी काय करतो, पर्सेंट प्रॉफिट आणि पर्सेंट लॉस काढताना एक फॉर्म्युला यूज करतो। पर्सेंट प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय सी पी, म्हणजेच आपली खरेदी किंमत। अगोदर वरती नफा लिहायचा, साधा नफा जो आला तो, म्हणजे हे 50 रुपये, आणि खाली आपली खरेदी किंमत, त्याच्यानंतर गुणिले 100 करायचं, म्हणजे 100ने आपल्याला गुणायचे, तर काय निघतो, पर्सेंट प्रॉफिट निघणार। म्हणजे प्रत्येक 100 रुपये खरेदी किमतीच्या पाठीमागं तुम्हाला किती नफा झाला। मग इथं ठेवून देते किमती, 50 आपलं प्रॉफिट होतं, नंतर डिवायडेड बाय सी पी किती होती, खरेदी किंमत आपली 720 रुपये, तर ही ठेवली आपण 720 रुपये इक्वल मल्टिप्लाइड बाय 100 इक्वल टू काय येईल, हे 0 0 कॅन्सल होतील आणि हे 72 खाली आहे, तर आपल्याला इथं 12 किंवा 5 डिवाइड करता येईल। सपोज 5 जर आपण भाग घातला तर 5 × 5 उरले 22, तर 5 × 20 परत 2 उरले 5 × 20 14.4 आले खाली, आणि वरचे हे 5 कटून गेले। आता 100 / 14.4 तर यालाच तुम्ही 1/15 पण लिहू शकता ॲप्रॉक्सिमेटली, आणि या पॉईंटला वरती ॲडजस्ट करू शकता। तर पॉईंट नेहमी ॲडजस्ट करताना आपण काय करतो, हे पहा, कुठल्याही संख्येच्या समजा 330 पॉईंट, इथं काय आहे 3.33 असेल आणि डिवायडेड बाय 100 असेल, तर या अपूर्णांकाची किंमत किती होते, खाली जेवढे 1 पुढे पॉईंट 0 आहेत तेवढेच वरती जाऊन आपण काय करतो, जर उजव्या साईडला जेवढे 0 असतील एखाद्या संख्येच्या पाठीमागं, उजव्या साईडला जेवढे 0 आलेले असतील तेवढेच आपण लेफ्ट साईडला जातो वरच्या संख्येमध्ये, म्हणजेच खालच्या डिनॉमिनेटरमधले 0 वरच्या न्युमिरेटरमध्ये आपण डावीकडे आणतो आणि तिथं पॉईंट देतो, मग ती संख्या काय होते, छोटी होत जाते खालच्या संख्येने भाग घातल्यामुळं। मग आता इथं बघा, 3 3 3 हा जो होता जशास तसा लिहून टाका, आणि खालच्या 2 0 नंतरचा पॉईंट वरच्या 2 अंकानंतर आणखी पुढं सरकवा, तर इथं पण येणार नाही, हा इथं येईल, हा 1 आणि हा 1 अंक सोडून इथं येणार, म्हणजेच इथं 0.0333 हे आपलं आन्सर असेल या पूर्णांकाचं। तसंच समजा 3.3 आहे मल्टिप्लाइड बाय 100 आहे,
तर इथं काय होणार, ह्या 33 गुणाकार करा 100 सोबत, 3300 येणार. आणि हा जो पॉइंट आहे तो आपल्याला एक अंकानंतर द्यायचा आहे पाठीमागून. म्हणजेच इथं काय झालं, कुठल्याही संख्येला जेव्हा आपण 100 मल्टिप्लाय करतो तेव्हा जेवढे शून्य आहेत तेवढ्याने तो पॉइंट उजवीकडे सरकतो. जेवढे शून्य आहेत तेवढ्याने उजवीकडे सरकवायचं, आणि जेवढे शून्य जर भागा करत असतील तेवढे शून्य डावीकडे सरकवायचं. आलं लक्षात? ठीक आहे, थँक्यू.